बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील. आजच्या दिवशी बजेट 1 फेब्रुवारीला सादर झालं, अर्थात मित्रांनो उद्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जवळपास आणि निफ्टीमध्ये सुद्धा हाय व्हॉलिटिलिटी अप डाऊन आपल्याला बघायला भेटलं, पण तुम्ही बघू शकता 1 फेब्रुवारीला बाईंग व्हॅल्यू आणि सेलिंग व्हॅल्यू जबरदस्त, म्हणजेच एवढा काही फरक दिसून आला नाही. जेवढं सेलिंग प्रेशर होतं तेवढं बाईंग सुद्धा FII तर्फे झालेलं दिसून आलं, आणि DII तर्फे सुद्धा सेलिंग व्हॅल्यू पेक्षा बाईंग व्हॅल्यू इकडे जास्ती दिसून आली. याचाच अर्थ उद्या मार्केट पॉझिटिव्हली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आज जो आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सुरुवातीला बघूया, बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्हीमध्ये सुद्धा गॅप अप ओपन झालं मार्केट, आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर जवळपास सकाळी मार्केट जवळपास हाय व्हॉलिटिलिटी दिसून आलं. बजेटच्या अगोदर सकाळी बजेट चालू व्हायच्या अगोदर मार्केट जवळपास 500 ते 700 पॉईंट जवळपास वरती होतं, आणि मार्केट प्लस मध्ये ओपन होऊन ग्रीन मध्ये ओपन होऊन आणि गॅप अपने ओपन होऊन सुद्धा जेवढं पळायला पाहिजे होतं तेवढं मार्केटला आज पळता आलेलं नाही, जेणेकरून मागच्या बजेटचा जो अनुभव होता तो यावर्षी मार्केट तेवढं पळालेलं दिसून आलं नाही. अर्थातच मार्केटमध्ये जो हाय व्हॉलिटिलिटी होती ती ग्राफवरनं तुम्ही बघू शकता. जे काही पोझिशन्स होत्या इकडे तुम्ही बघू शकता या बाजूने, आणि मार्केट नंतर कशा प्रकारे ट्रेंड करत राहिलं आणि नंतर रिकवर कसं झालं हे सुद्धा बघूया. मित्रांनो जसं की बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपन होऊन जेवढं मार्केट पळायला पाहिजे होतं आणि बजेट सादर झाल्यानंतर जे पळायला पाहिजे होतं तेवढा काही परिणाम मार्केटवरती झालेला दिसून आला नाही. अर्थातच कारणे वेगवेगळी असतील, पण मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीमध्ये जेवढे डाऊन साईडला अप साईडला मुवमेंट व्हायला पाहिजे होती ती डाऊन साईडला झालेली दिसून आली. जवळपास 1 ते 1.5 च्या दरम्यान मार्केट पडत पडत गेलं आणि नंतर 1.5 नंतर जवळपास 1.5 च्या दरम्यान परत रिकवर झालं. 1 ते 1.5 च्या दरम्यान खाली येऊन परत रिकवर झालेलं दिसून आलं आणि अर्थातच पॉझिटिव्हली ग्रीन मध्ये क्लोज झालं. निफ्टीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आणि निफ्टीमध्ये सुद्धा मार्केटनं जे काही मुवमेंट आपल्याला दाखवल्या आजच्या दिवशी त्यावरून तुम्ही बघू शकता. जवळपास मार्केट सपाट लेवलमध्ये अगोदर रेंज करत होतं आणि नंतर मार्केट वरती जाईल असं ब्रेकआउट होईल असं वाटत असताना मार्केटनं परत एकदा रंग बदलला आणि मार्केट जवळपास 1 ते 1.5 च्या दरम्यान डाऊन साईडला आलं आणि तिथनं परत रिकवर झालेलं दिसून आलं. अर्थातच मार्केट 17,540 च्या घरापर्यंत गेलेलं दिसून आलं आणि नंतर मार्केटला जवळपास 17,600 च्या इकडे क्लोज होताना आपल्याला बघायला मिळालं. मित्रांनो मार्केटमध्ये जी परिस्थिती आजच्या दिवशी दिसून आली, जे लोक नवीन ज्यांचं पहिलं बजेट होतं अर्थातच ट्रेडिंग करतानाच त्या लोकांनी अभ्यास जर केला असेल तर छान अति उत्तम, आणि आपण स्वतःचा लॉस करून घेतला नसेल ते तर अति उत्तम. मित्रांनो जर कधीही बघायचं असतं की मार्केटमध्ये अशा काही सिच्युएशन असतात, बजेट असेल किंवा RBI ची पॉलिसी असेल किंवा कुठली कॉन्फरन्स असेल RBI ची, तर अशा टायमिंगला मार्केट जवळपास इकडे बघू शकता किंवा अशा कंडिशनमध्ये जी काय निर्माण होते परिस्थिती त्यावेळेस मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये अर्थातच मार्केट आपल्याकडे दोन्ही बाजूला जात आहे. इकडे बघू शकता आजच्या दिवशी जी सिच्युएशन निर्माण झाली, मार्केट पडेल असं इकडेच वाटत होतं या बाजूला येईल, पण मार्केटने इकडे परत ट्रॅप केलं आणि मार्केट इकडे रिकवर झालं आणि परत ट्रॅप केलं तुम्ही बघू शकता. त्यामुळे हाय व्हॉलिटिलिटी असताना ट्रेडर नवीन ट्रेडर्सनी तर चांगली टाळलेलं चांगलं, आणि जे काही अदर रिस्की ट्रेडर्स असतात त्यांनी सुद्धा मित्रांनो कमी लॉटमध्ये ट्रेड केलेलं चांगलं. तर उद्यासाठी महत्वाच्या लेवल्स आहेत मित्रांनो. जर निफ्टीमध्ये बघायचं झालं आपल्याला तर 17,604 जवळपास रेसिस्टन्स वरती येऊन इकडे थांबलेले क्लोज झालेलं क्लोजिंग आपल्याला दिसून आलं आणि रेसिस्टन्स जबरदस्त एक रेसिस्टन्स आहे इकडे, आणि इकडे जर मार्केट ब्रेकआउट झालं 17,600 च्या वरती जवळपास मित्रांनो 17,680 च्या वरती मार्केटला सस्टेन होऊ द्यायचं आहे, आणि इकडे जर का ब्रेकआउट मिळाला किंवा उद्या जर गॅप अपने झालं आणि वरती मार्केट सस्टेन झालं तर मित्रांनो इकडे जवळपास 250 ते 300 पॉईंटची मोठी रॅली बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये अपेक्षित आहे. अदरवाइज तुम्ही ही नोटीस करून ठेवू शकता 17,680 च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं किंवा गॅप अपनी ओपन होऊन जरी सस्टेन झालं
तरी मार्केट वरच्या बाजूला ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे आणि जर का वरती सस्टेन नाही झालं तर मार्केट परत मित्रांनो 17500 ते 17400 इकडे बघू शकता 17500 आणि हा एक मेजर सपोर्ट आहे 17400 या एवढ्या लेवलमध्ये रेंज करण्याची शक्यता उद्यासाठी आहे. अदरवाइज जर मार्केटला सस्टेन नाही होता आलं तर मार्केट परत ब्रेकआउट खाली खालच्या बाजूने येण्याची शक्यता आहे ब्रेकडाऊन आणि जवळपास 17300 पर्यंत परत निफ्टी मध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित आहे. पण मेजर लेवल जे आहे ते 17400 ते 17600 जर झिगझॅग पद्धतीने मार्केट जर चाललं तर एवढंच आहे. पण मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित आहे. जर मार्केट 17680 च्या वरती जर सस्टेन झालं तर मार्केट जवळपास 250 ते 300 पॉईंटची मोठी रॅली करू शकतो. वरती बँक निफ्टी मध्ये उद्यासाठी महत्वाची लेवल्स आहे मित्रांनो. जर बघायचं झालं आपल्याला तर इकडे जो मोठा रेसिस्टन्स आहे तो 38000 वरती 38750 घरामध्ये मार्केट इकडे रेंज करत आहे 38500 वरती. पण इकडे जो आहे तो एक रेसिस्टन्स फेस करत आहे मार्केट मित्रांनो. म्हणावं तसं सस्टेन झालेलं नाही आणि मार्केट जर का याच्या वरती हा एक रेसिस्टन्स फेस करत आहे मार्केट 18500 वरती. आणि जर मार्केट जर 18500 वरती सस्टेन झालं इकडे जर मार्केट 18600 वरती जर सस्टेन झालं किंवा गॅप अप ने ओपन होऊन जर मार्केट मित्रांनो जर गॅप अप ओपन होऊन मार्केट जर 38600 वरती जर सस्टेन झालं तर 38700 38800 वरती जर सस्टेन झालं तर मार्केटमध्ये मोठा ब्रेकआउट इकडे भेटण्याची शक्यता आहे आणि मार्केट सुरुवातीला 39000 टच करण्याची शक्यता आहे. आणि जर उद्या गॅप अप ओपन होऊन मार्केट टच करेल आणि तिकडनं थोडासा परत एकदा डाऊन येण्याची शक्यता आहे जिकडे त्याचा रेसिस्टन्स आहे 38500 तर मार्केट 39000 सस्टेन करून परत 38500 कडे येईल. अदरवाईज जर मार्केटला वरती सस्टेन राहता आलं नाही किंवा उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं बँक निफ्टीमध्ये तर मार्केट सरळ मित्रांनो जवळपास 38000 टच करून परत रिवर्स जाऊ शकेल. आणि 38000 जर उद्या गॅप डाऊनच उद्या जर मार्केटमध्ये पडझड असेल आणि मार्केट जर उद्या 38000 खाली निघालं आणि इकडनं खाली येऊन जर बॅक बाउन्स नाही झालं तर मार्केटमध्ये मोठी रॅली डाऊन साईडला येऊ शकते जवळपास 37700 750 800 इकडे एवढी मोठी मुवमेंट अपेक्षित आहे डाऊन साईडला. अदरवाइज मार्केट उद्या 39000 टच करू शकेल जर अप साईडला जर मार्केट सस्टेन झालं तर. मित्रांनो कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेत चला, रिसर्च करा, अभ्यास करा आणि इन्व्हेस्ट करण्यापूर्वी मित्रांनो स्वतः ओन रिस्क सर्च करत चला, रिस्क समजून घ्या मगच इन्व्हेस्ट करावी ही विनंती. जर तुम्हाला सुद्धा डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे झिरोदा आणि अपस्टॉकची, तुम्ही त्यावरनं क्लिक करून अकाउंट आपलं ओपन करू शकता. तसेच मित्रांनो आपलं मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल जॉईन व्हा, तिकडे सुद्धा बरीच माहिती अपडेट वेळोवेळी दिली जात असते. त्यामुळे वेळ न घालवता टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज आहेत, सर्व व्हिडिओ शेअर करत चला. धन्यवाद. जय हिंद.